कुस्ती मल्ल विद्या यूट्यूब चैनल प्रस्तुत चित्र चरित्र या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे मी कुस्ती निवेदक युवराज केचे सर मनपूर्वक स्वागत करतो। आज एक नवीन विषय तुमच्या समोर घेऊन आलो आहोत, कुस्तीची कॉमेंट्री म्हणजे कुस्ती निवेदन। कुस्ती मैदानातील किंवा कुस्ती स्पर्धेतील मुख्य आकर्षणाचा विषय असतो तो म्हणजे कुस्ती निवेदन। जर जुना काळ बघितला तर कुस्ती या खेळाला कॉमेंट्री नव्हती। कुस्ती कॉमेंट्रीची सुरुवात या महाराष्ट्रामध्ये सुरू केली ज्येष्ठ कुस्ती निवेदक बापूसाहेब राडे यांनी। त्यांची विचारधारा अवलंबत आणून कुस्ती निवेदनाला आध्यात्मिकतेची जोड देऊन कुस्ती कॉमेंट्रीचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण महाराष्ट्रभर केला ते माझे गुरुवर्य शंकरण्णा पुजेरे यांनी। क्रिकेट सारखा खेळ सर्वसामान्य माणसाला समजायला लागला, मग हजारो वर्षांची परंपरा असलेला तांबड्या मातीतील रंगडा खेळ ज्या खेळाने वैयक्तिक क्रीडा प्रकारात या भारत देशाला 1952 ला ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवून दिलं, भारताचा तिरंगा झेंडा उंचावरती गेला, राष्ट्रगीत गायलं गेलं, असा हा कुस्ती खेळ। या खेळाला कॉमेंट्रीची जोड दिली तर कुस्ती क्षेत्रामध्ये वैभव प्राप्त होईल हे जाणलं शंकरण्णा पुजेरे यांनी। मरगळ आलेल्या कुस्तीला उर्जित आणण्याचं काम कुस्ती निवेदनाच्या माध्यमामुळे झालं। येणारी युवा तरुण पिढी निरोगी आणि निर्व्यसनी राहिली पाहिजे, सशक्त आणि बलशाली झाली पाहिजे ही काळाची गरज आहे हे कुस्ती निवेदकामुळे सर्वसामान्य माणसाला समजायला लागलं। इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यामध्ये फार मोठा फरक आहे। कुस्तीची कॉमेंट्री ही वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंगला आठवावं लागतं, त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं हे वटवावं लागतं, नंतर प्रेक्षकापुढं पटवावं लागतं। शब्द ही शस्त्र आहे, प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावा लागतो, पण ज्याच्याकडे वक्तृत्व आहे त्याला नेतृत्व करता येतं। हजारो कुस्ती शौकीनांना मंत्रमुग्ध करणं ही कुस्ती निवेदकाकडची फार मोठी कला आहे। कला हे जीवन आहे, कारण हे कलेचं युग आहे, कलियुग आहे। महाराष्ट्राची भूमी ही शूरवीरांची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे आणि पैलवानांची भूमी आहे। महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक दिग्गज मल्ल घडले, ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव, हिंद केसरी मारुती माने, हिंद केसरी श्रीपती खंचनाळे, हिंद केसरी गणपतराव आंधळकर, हिंद केसरी हजरत पटेल, रुस्तुमहिंद हरिचंद्र बिराजदार, महान भारत केसरी दादू चौगुले, असे कितीतरी पैलवान या महाराष्ट्रामध्ये घडले। आज यांची कारकीर्द ही निवेदनामुळे सर्वसामान्य युवा पिढीला समजली जाते। निवेदक हा हारातला दोरा असतो। महाराष्ट्र हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने फार मोठं राष्ट्र आहे। महाराष्ट्रामध्ये 39 जिल्हे आहेत, त्यापैकी 30 जिल्ह्यामध्ये कुस्तीला फार मोठं अस्तित्व आहे। आजही या महाराष्ट्रामध्ये अभ्यासू कुस्ती निवेदकाची खऱ्या अर्थाने गरज आहे। नवोदित कुस्ती निवेदन क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी उत्सुक असणाऱ्या पैलवानांसाठी आम्ही कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या माध्यमातून लवकरच कुस्ती निवेदन प्रशिक्षण शिबिर आयोजित करणार आहे। येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्याबद्दल माहिती दिली जाईल। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कळवा। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।